गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम तस्मै श्री गुरवे नम गेल्या वेळेस आपण सातवा अध्याय भगवंताच्या कृपेने पाहून आणि संपवला संपवला म्हणजे काय आपण अध्यायाने संपवायचंय या अध्यायाने आपल्याला संपवलं पाहिजे आपल्यातला जो मी आहे तो आपल्याला संपवायचा आहे आता आठव्या अध्यायामध्ये काय पाहूया आपण लेटेस्ट सी द स्टोरी वेर अवनीताई आठवा अध्याय प्लीज पहिले पाच श्लोक yes. ओम पत्मनेष्टमोध्या अर्जुन उवाच कि किं त्रह किंध्यात्म किं कर्म पुरुषोत्तम भूतय च किं प्रोक्तमधिदैवं किमुच्यते अधियज्ञः कथं कोत्र देहेऽस्मिन् मधुसूदन प्रयाणकाले च कथं ज्ञेयोऽसि नियतात्मभिः श्रीभगवानुवाच अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते भावोद्भव करो विसर्ग कर्मसित क्षरो भाव पुरष्दैवत आधीयोहमेवात्र देहे देहभता वर च मामेव स्मरन मुक्त्वा कले संशय वंडरफुल थँक यू आता अवनीताईनी इतकं सुंदर संस्कृत म्हटलं सगळं त्या संस्कृत मधलं आपल्याला काय कळलं मला तर काहीच नाही कळलं मला मराठी थोडंफार कळतं संस्कृत अजिबात कळत नाही त्यामुळे आपण संस्कृत बोलू शकतो कारण की ते लिहिलं असतं ना मराठी लिपीमध्ये देवनागरी लिपीमध्ये लिहिलं असतं मराठी आणि संस्कृत मराठी हिंदी संस्कृत कोकणी नेपाळी ह्या भाषा देवनागरीमध्ये लिहिल्या जातात तर त्या आपण वाचू शकतो परंतु त्या आपल्याला समजायला पाहिजे कसं असतं की प्रत्येक शब्दाचा जो अर्थ असतो ना तो अर्थ आपल्याला आतून उमजतो त्या शब्दाचा अक्षराचा वाक्याचा अर्थ आतून उमजणं ही सरस्वतीची कृपा असते सरस्वतीची कृपा असते तर तशा प्रकारे जर आपल्याला गीतेमधल्या शब्दांचा अर्थ कळला शब्दांचे अर्थ कसे असतात पगमतीशी ते संदर्भानुसार बदलतात म्हणजे बेस्ड ऑन द कॉन्टेक्स्ट द वर्ड मीन्स कम्प्लिटली डिफरंट आता आजकालच्या जगामध्ये मी समजा म्हटलं की गो गेट मी माउस तर मला ही वस्तू मिळेल बरोबर आहे ना समजा पन्नास वर्षापूर्वी समजा आपण कोणाला म्हटलं असतं गो गेट मी माउस त्यांनी तो माउस ट्रॅप लावला असता एखादा उंदीर पकडला असता आणि आपल्याला आणून दिला असता तुम्हाला माहिती आहे का एक सिनेमा होता हिंदी त्याचं नाव होतं किस्सा कुर्सिका त्याला इमर्जन्सीच्या काळ इमर्जन्सीच्या काळामध्ये आणीबाडी लावली होती एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये इंदिरा गांधींनी तेव्हा तो सिनेमा बॅन केला होता त्याच्यावर बंदी आणली होती पण नंतर जनता पक्षाचं सरकार आलं एकोणीशे सत्याहत्तर मध्ये त्यांनी तो बंदी इमिजिएटली उठवली आणि मग तो सिनेमा आला त्या सिनेमामध्ये एक असं दृश्य होत की शबान आजमी आपल्या हातामध्ये तीन चार पाच उंदीर असे जमा करून आणते म्हणजे तिथे काहीतरी असं गव्हर्नमेंटने एक स्कीम काढली होती की तुमच्या घरामध्ये जे उंदीर असतील तुम्ही मारून आणलेले आणि समजा सबमिट केलं तर तुम्हाला काय पाच रुपये दहा रुपये पर उंदीर मिळतील किंवा काय म्हणजे प्लेग पासून मुक्ती मिळवण्यासाठी किंवा आणखी कुठल्या तरी रोगांपासून मुक्ती मिळवण्यासाठी अशा प्रकारची योजना तेव्हाच्या सरकारनी म्हणजे सिनेमातल्या सरकारने आणलेली असं दाखवलं होतं तर ते उंदीर वरनं मला हे आठवलं की आजच्या काळामध्ये समजा म्हटलं की उंदीर घेऊन म्हणजे माऊस घेऊन येतं हे हे मिळेल आपल्याला माऊस हा वायरलेस माऊस आहे आमच्या ठीक आहे आणि पन्नास वर्षापूर्वी जेव्हा तो सिनेमा होता तेव्हा समजा उंदीर म्हटलं असतं तर आपल्याला ऍक्च्युअल उंदीर मिळालं असतं म्हणजे कसं असतं की शब्द त्याच्या संदर्भावरून आपल्याला समजायचा असतो समजून घ्यायचा असतो आउट ऑफ कॉन्टेक्स्ट जर आपण एखादा शब्द किंवा एखादं वाक्य ऐकलं कोणाकडनं तर मग आपल्याला असं लक्षात येईल की याचा अर्थ काहीतरी भलताच होतोय म्हणजे महाभारतावरून किंवा गीतेवरून लोक असंही शिकू शकतात ज्यांचं डोकं ठिकाणावर नसेल ते काय शिकतील की आपण आपल्या चुलत भावांना मारायला पाहिजे आणि त्यांची प्रॉपर्टी हडप करायला पाहिजे हे महाभारत शिकवतं असं ज्यांना हे समजत नाही ते लोक गीतेचा आणि महाभारताचा अपप्रचार देखील करतात याच्यापासून आपण नेहमी सावध राहायला पाहिजे आपण अनेक वेळा याचं चिंतन केलेलं आहे की के आपण कोणाकडनं आणि काय ऐकायला पाहिजे समजा आपण एखाद्याचं ऐकावं किंवा नाही हे आपल्याला ठरवायचं असेल तर आपण काय करू पहिला हा विचार करू की ते आपल्याला जे सांगतायत त्याचा त्यांना प्रत्यक्ष अनुभव आहे किंवा नाही म्हणजे आपल्याला ते, ते, है, है आपले ते, ते है जे ज्ञान सगळं सांगतायत ते त्यांच्या जीवनामध्ये ते स्वतः आचरतात आहेत किंवा नाही हे आपल्याला माहिती पाहिजे ते जर नसेल तर त्यांचं ऐकायची काही गरज नाही दुसरं म्हणजे त्यांना आपल्याकडून काही अपेक्षा नको म्हणजे मी तुला हे ज्ञान देतोय त्यामुळे तू मला अमुक एवढी दक्षिणा दे असं जर असलं तिथून पळून जा आणि तिसरं म्हणजे की त्यांना आपल्या हिताची चिंता पाहिजे त्यांचा स्वार्थ नको त्यांना आपल्या हिताची चिंता पाहिजे तर आता ही गीता म्हणा किंवा उपनिषद म्हणा किंवा महाभारत म्हणा रामायण म्हणा ज्या लोकांनी लिहिलं म्हणजे व्यासदेवांनी हे सगळं लिहिलं राईट तर त्यांना आपल्याकडनं काय पाहिजे त्यांना आपल्याकडनं काहीच नको नाही का त्याच्यानी कोणाचा लाभ होण्याची अपेक्षा आहे आपलाच लाभ होण्याची अपेक्षा आहे आपण जर गीता वाचली तर गीतेचा काय लाभ होणार आहे आपण जर उपनिषद वाचली तर उपनिषदांचा काय लाभ होणार आहे काहीच नाही होणार आहे लाभ आपला होणार उपनिषदांना गीतेला व्यासदेवांना भगवान कृष्णाला आपल्या हिताची चिंता आहे म्हणून हे सगळं सांगितलं जात आणि हा सगळा त्यांचा प्रत्यक्ष अनुभव हो। आहे म्हणजे भगवान कृष्ण हा योगेश्वर कृष्ण होता त्याला सगळ्या प्रकारचे योग अनुभवानी हो माहिती होते म्हणजे ह्या गीतेमध्ये अठरा योग आहेत अठरा हा आठवा जो अध्याय आहे ना त्याला अक्षर ब्रह्मयोग म्हणतात ह्याच्यामध्ये आपण काय शिकणार आहोत ते आपण पाहूया आतापर्यंत आपण अर्जुन विषाद योग बघितला होता विषाद याचा योग कसा काय होऊ शकतो विषाद विषाद म्हणजे कन्फ्युजन कि किंवा डेल्युजन डेल्युजन नाही म्हणा ना, डेल्युजन म्हणजे मोह मनातलं कन्फ्युजन म्हणा किंवा मनामध्ये एक काहूर होत आपलं मन जर उद्विग्न असलं तर त्याचा योग कसा काय होऊ शकतो जर आपल्या मनामध्ये भलते झलते येत असते परंतु त्या विचारांमधनं किंवा ज्या आपल्या जीवनातले जे अनुभव असतात त्याच्या मधनं जर आपण काही शिकलो वाईट अनुभवांमधनं सुद्धा आपण शिकू शकतो तर त्याचा योग होऊ शकतो त्यानंतर आपण कर्मयोग शिकलो कर्मसन्यास योग शिकलो कर्म नंतर सांख्य योग शिकलो अनेक प्रकारचे योग शिकलो आपण राईट योग शिकलो आता मागच्या विज्ञान योग शिकलो याच्यामध्ये आता त्याच्या पलीकडचा योग शिकू योग म्हणजे काय माहिती का की टूल असं समजा तुम्ही म्हणजे या मायक्रोफोनच्या योगे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय सो मायक्रोफोन इज अ टूल फॉर मी टू कन्व्हे माय साऊंड टू यू असं होतं योग ह्या शब्दाचा अर्थ अनेक प्रकारे आपण बघू शकतो ह्या अक्षर ब्रह्म योगामध्ये भगवान आपल्याला काय सांगतात ते आपण बघूया सो अस सी की पहिल्या श्लोकामध्ये भगवान काय सांगतात अटेरिंग प्रभुपद त्याचं ट्रान्सलेशन करत या पूर्ण अध्यायाचं तर पहिला श्लोक जो आहे त्याच्यामध्ये अर्जुन प्रश्न विचारतोय की तुम्हाला आठवत आहे ना मागच्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये आपण अधिभूत अधिदैव आणि अधियज्ञ हे तीन शब्द ऐकले होते याचा अर्थ काय आपल्याला काय माहिती आता आपण हे शब्द म्हणजे काय याचा अर्थ काय हे आपण समजून घ्यायचा प्रयत्न करू तर अर्जुन एक्झॅक्टली तेच विचारतोय जर भगवंतांनी ह्या तीन शब्दांचा उच्चार केला असेल तर मग अर्जुन म्हणजे आपल्यासारखा आहे ना तो म्हणतो की हे म्हणजे काय किम तद्ब्रह्म किम अध्यात्म किम कर्म पुरुषोत्तम किम म्हणजे व्हॉट इज इट किम म्हणजे व्हॉट व्हॉट इज तद् ब्रह्म व्हॉट इज अध्यात्म व्हॉट इज कर्म पुरुषोत्तम म्हणजे कृष्ण हे पुरुषोत्तम हे अध्यात्म म्हणजे काय ब्रह्म म्हणजे काय कर्म म्हणजे काय अधिभूत म्हणजे काय किम प्रोक्तम अधिदैवम किमुच्यते याचा अर्थ काय आहे अर्जुन इन्क्वायर्ड ओ माय लॉर्ड ओ सुप्रीम पर्सन व्हॉट इज ब्रह्म व्हॉट इज द सेल्फ आर फ्रुटिव्ह ऍक्टिव्हिटीज व्हॉट इज दिस मटेरियल मॅनिफेस्टेशन अधिभूत म्हणजे मटेरियल मॅनिफेस्टेशन अँड व्हॉट आर द डेवी गॉड्स अधिदैव म्हणजे काय प्लीज एक्सप्लेन दिस मी त्याच्यानंतर तो म्हणतो दुसऱ्या श्लोकामध्ये अधियज्ञ अधियज्ञ कथम कोत्र देहेस्मिन मधुसूदन प्रयाणकालेचे कथम नेयोसी नि, नियता म्हणजे काय आहे की हु इज द लॉर्ड ऑफ सॅक्रिफाईस अँड हाऊ डज ही लिव्ह इन द बॉडी ओ मधुसूदन अँड हाऊ कॅन दोज एंगेज इन डिवोशनल सर्विस नो यू एट द टाइम ऑफ डेथ तर हे दोन प्रश्न आहे राईट अर्जुनाचे मग त्याच्यानंतर भगवान उवाचे म्हणतात तर आपण हे दोन प्रश्न म्हणजे काय आहेत ना हे पहिले समजून घ्यायचा प्रयत्न करू चटस सी की विनोबा आपल्याला काय म्हणतात त्याच्याबद्दल अर्जुन म्हणाला की ब्रह्मते बोलिले काय काय अध्यात्म कर्मते अधिभूत कसे सांग अधिदैव हि ते तसे नहीं? यज्ञ कसा कोण ह्या देही बोलिला असे प्रयाणी ही कडी कसे योगी निग्रही तुझं जाणती असे दोन प्रश्न मराठीमध्ये आपल्याला समजावे म्हणून विनोबांनी ट्रान्सलेट करून आपल्याला सांगितले तर याच्यासाठी आपले बंधू जे किशोर कुलकर्णी आहेत ते या दोन श्लोकांचा अनुवाद कसा करतात ते बघूया सी so ब्रह्मकाय अध्यात्मकाय कर्म अधिभूत म्हणजे काय अधिदैव म्हणतात कशासी, असे अर्जुन विचारी कृष्णासी अधियज्ञ कसा व कोण या शरीरी हे मधुसूदन ज्यांनी नियंत्रिले स्वतःसी असे कसे अंतकाली स्मरती तुझसी ज्या लोकांनी हे सगळं समजलेलं आहे ज्यांनी स्वतःच्या मनावर नियंत्रण मिळवलेलं आहे आणि अंतकाळी देखील जे तुझं स्मरण करतात ते कसं काय होतं हे तुम्हाला कृपा करून सांग तर हे सगळं आता भगवंत आपल्याला सांगणार आहेत पहिले आपण प्रश्न समजून घ्यायचा प्रयत्न केला सो वी आर गोइंग टू सी व्हॉट ज्ञानेश्वर महाराज से अबाउट डिस क्वेश्चन्स सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय आठवा अर्जुन वाच किंमत ब्रह्म किम अध्यात्म किम कर्म पुरुषोत्तम अधिभूतांच किम प्रोक्तम अधिदैव किमुते अर्जुन म्हणाला हे पुरुषोत्तम हे ब्रह्म ते ब्रह्म म्हणजे काय अध्यात्म कशाला म्हणतात कर्म म्हणजे काय व अधिभूत कशाला म्हणतात अधिदैव कशाला म्हणतात मग अर्जुने म्हणितले हा हो जी अवधारिले जे म्या पुसिले ते निरूपीजो निरूपीजो म्हणजे त्याचं निरूपण करून सांग निरूपी जो निरूपी जो निरूपी जो, निरूपी जो। मग अर्जुन म्हणाला हो महाराज ऐकलं का जे मी विचारलं ते सांगाव काय विचारलं सांगा कवण ते ब्रह्म काय सया नामकर्म अथवा अध्यात्म काय म्हणिते सांगा ते ब्रह्म कोणतं कर्म कशाचं नाव आहे आणि अध्यात्म म्हणतात ते काय अधिभूत ते कैसे एथ अधिदैव ते कवण असे हे उघड मी परी ऐसे ऐसे बोला अधिभूत म्हणतात अधिभूत म्हणतात ते कसं आहे यात अधिदैव कोण आहे हे मला स्पष्ट समजेल असं सांगा मग याच्या पुढचा श्लोक कोत्र कथमूदन प्रयाणकाले कथम नेयोसी नियतात मी हे मधुसूदना ह्या देहात अधियज्ञ कोण अधियज्ञ कोणता व कसा अंतःकरण निग्रह केलेले योगी देहावसानासमयी तुला कसा जाणतात देवा अधियज्ञ तो काही कवणपा देही हे अनुमानासी काही दिठी न भरे हम्म दिठी न भरे म्हणजे काही समजून येत नाही दिठीला दृष्टीला दिठी म्हणायचे तेव्हा आय गेस दृष्टी न भरे म्हणजे आपल्याला समजत नाही दिसत नाही काय देवा अधियज्ञ तो काय आहे व या देहात तो कोण आहे हे अनुमानाने पाहू म्हटलं तर काहीच समजुतीस येत नाही आणि नियंता अंतकरणी तू जाणी जशी देह प्रयाणी ते कैसेनी हे शारंग पाणी परिसवा माते आणि हे श्रीकृष्णा ज्या पुरुषांनी आपलं अंतकरण स्वाधीन करून घेतलेला आहे त्या पुरुषाकडून त्यांच्या काळी तू जाणला जातोस तो कसा जे ते मला ऐकवा देखा धवळारी चिंतामणीचा जरी पहुडला होय दैवाचा तरी वोसणता ही बोलूतयाचा सोपू न ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पहा एकदा भाग्यवान पुरुष जर चिंतामणीच्या घरात निजला असेल तर त्याच्या बर बरण्यात शब्द सुद्धा व्यर्थ जाणार नाहीत म्हणजे कसं आहे बघा की चिंतामणी म्हणजे काय माहितीये का, का? चिंतामणी म्हणजे आपल्याजवळ असा समजा एखादा मणी असला की ज्याच्यासमोर आपण जे काही बोलू ते सत्य होईल म्हणजे काय की मनामधली इच्छा पूर्ण होईल तो सम्झा चा तो हो तर समजा आपण चिंतामणीच्या घरातच निजलेलो असू आणि झोपेत जर काही बोललो तर बर, ते देखील सत्य होईल ना आहे तर एखादा भाग्यवान पुरुष जर चिंतामणीच्या घरात निजला असेल तर त्याच्या बरळ शब्द सुद्धा व्यर्थ जाणार नाही ते देखील फलद्रूप होतील असं होईल तैसे अर्जुनाची या बोलासावे आले ते म्हणितले देवे ते परिये गाबरवे जे पुसले तुवा त्याप्रमाणे अर्जुनाच्या विचारण्याबरोबरच श्रीकृष्णाच्या मनात जे आलं तेच श्रीकृष्ण सांगू लागले अरे जे तू विचारलं ते चांगलं ऐक इरीटी कामधेरूचा पाडा वरी कल्पतरूचा आहे मांदोळा म्हणून मनोरथ मनो सिद्धीच्या चाडा तो न नोहे अर्जुन हा कामधेनूचा बछडा असून शिवाय तो कल्पतरूच्या मांडवाखाली आहे म्हणून त्यांनी आपलं मनोरथ सिद्धी जावं अशी इच्छा केली तर ते आश्चर्य नाही म्हणजे अर्जुन जेव्हा समजून घेण्याच्या मनस्थितीमध्ये आहे आणि तो भगवंताच्या चरणाशी लीन झालेला आहे त्याचं शिष्यत्व त्यांनी पत्करलेलं आहे आणि प्रेमानी आणि आर्जवानी भगवंताला विचारतोय की तू मला हे सगळं समजावून सांग आणि भगवंताचं त्याच्यावर खूप प्रेम आहे त्यामुळे तो त्याला सगळं समजावून सांगतोय ही सगळी द्वैतामधली कथा आहे ओके अद्वैतामधली कथा ही आहे की माझ्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे आणि तो संभ्रम दूर व्हावा अशी माझी स्वतःची तीव्र इच्छा आहे त्यामुळे माझ्याच मनातला जो श्रीकृष्ण आहे तो ह्या संभ्रम रूपी अर्जुनाला किंवा संभ्रमरूप संभ्रम संभ्रमरूपी संभ्रमात पडलेल्या जीवाला मार्गदर्शन करतो तर जेव्हा आपण आपल्या मनातलं अर्जुन शांत करतो आणि शांतचित्तानी आपल्या अंतरात्म्याचा आवाज ऐकतो तेव्हा आपल्या अंतरात्म्यातून आपल्याला अशा प्रकारचं ज्ञान आपोआप मिळू शकतं असं आहे ठीक आहे ना श्रीकृष्ण कोपोनी जासी मारी तो पावे परब्रह्म साक्षात्कारी मा कृपेने उपदेशो करी तो कैशापरी न पवेल श्रीकृष्ण रागावून ज्याचा वध करतात त्याला ब्रह्माचा साक्षात्कार होतो म्हणजे कृष्णाच्या हातून जर मरण आलं तरी सुद्धा आपण ब्रह्मप्राप्ती करू म्हणजे आपल्याला मोक्ष मिळेल असा कोणाकोणाला मी आता सांगा अगदी पहिल्यांदा बघितलं तर कंस ज्याच्या घरामध्ये तुरुंगवासामध्ये कृष्णाचा जन्म झाला त्याला कृष्णाने मारला त्यामुळे तो मोक्षपदी गेला नावाची एक होती ना राक्षसी तिला मोक्ष मिळाला कृष्णाच्या हातातून जे काही मारले गेले जे लोक मारले गेले त्यांना सगळ्यांना मोक्ष मिळाला आप तर आपल्याला जर मरायचं असेल तर कृष्णाच्या हातून का नाही मरायचं आपण समजा ही प्रार्थना केली की माझा वध कर तू श्रीकृष्ण माझा वध श्रीकृष्ण तू कर ह्याचा अर्थ काय माहिती आहे का की माझा जो संभ्रमित मी आहे त्याचा वध माझ्यामधला जो कृष्ण आहे त्यांनी करावा मोक्ष जो आहे तो मला नको आहे मोक्ष जो आहे तो माझ्या पासून हवा आहे आय डोंट वॉन्ट द फ्रीडम फॉर आय द फ्रीडम इज फॉर फ्रॉम आय म्हणजे मी माझी स्वतःबद्दलची जी काही कल्पना करून घेतलेली आहे त्या कल्पनेपासून मुक्ती याला म्हणतात मोक्ष हा मोहाचा क्षय जो आहे ना तो या गीतेच्या चिंतनातून आपल्याला व्हावा अशी अपेक्षा आहे त्याच्यासाठी आपण सगळा अभ्यास करतोय जे कृष्णाची होई जे आपण ते कृष्ण होय आपले अंतकरण मग संकल्पाचे अंगण ओळगती सिद्धी आता मी जे सांगितलं तेच ज्ञानेश्वरांनी ह्या बोलमध्ये सांगितलंय म्हणजे माझ्या अंगावर शहारा आला हे सगळं वाचून पुन्हा एकदा आत्ता काय सांगितलं मी तुम्हाला की कृष्ण आणि अर्जुन बाहेर नाही आहेत ते आपल्या आतच आहेत जेव्हा आपण कृष्णाचं अनन्य कृष्णाचे अनन्य भनन्य भक्त व्हावे तेव्हा आपलं अंतकरणच कृष्ण होतं आणि मग त्यावेळी आपल्या संकल्पाच्या अंगणात अष्टमहासिद्धी राबतील हा कृष्ण कुठे बाहेर नाही आहे आपलं जे शुद्ध अंतकरण आहे तेच कृष्ण आहे तर हे शुद्ध अंतकरण आपल्याला कधी प्राप्त होईल कधी दिसेल त्याच्यावरचे आपण खळमळ जे आहेत ते धुऊन टाकले की होईल नाही का आपण स्वतःला सध्या देह मानतो आहोत ना तर त्या देहाची शुद्धी करण्यासाठी काय करायला पाहिजे की देह ज्या वस्तूमध्ये तयार झालेला आहे त्या, त्या वस्तूची शुद्धी करा ट्राय टू प्युरिफाय द मटेरियल आउट ऑफ विच दिस बॉडी हॅज बीन थी। प्रिपेअर्ड ठीक आहे तर आपला हा देह जो आहे तो अन्नापासून तयार झाला आहे तर अन्नाची शुद्धी करा आहाराची शुद्धी करा आहाराची शुद्धी केली देह देह की देहशुद्धी होते आपोआप आणि देहशुद्धी झाली की त्या अन्नाचा आहाराचा जो सूक्ष्म भाग असतो त्याने आपलं मन तयार होतं तर आहार शुद्धीतून पहिले देहशुद्धी होते बॉडीचं डिटॉक्सिफिकेशन होतं साध्या शब्दात सांगायचं तर <laughs> आणि नंतर मग चित्तशुद्धी होते म्हणजे मग क्लॅरिटी येते आपल्या मनामध्ये आवर परसेप्शन बिकम्स क्लिअर क्लॅरिफाईड असं होतं म्हणजे आपल्याला गोष्टी व्यवस्थित समजायला लागतात दॅट इज वॉट हॅपन्स तर अशा प्रकारे जर आपण उपक्रम हाती घेतला तर मग आपल्याला यश अवश्य मिळेल कारण की आपण ह्या सगळ्या सिद्धांतांवरच आपलं जीवन चालवत आहे भगवंतानी सांगितलेल्या गीतेमध्ये सांगितल्या गेलेल्या सिद्धांतांवर आपलं जीवन सुरू आहे त्याच्यामुळे आपल्याला देहशुद्धीच आणि रोगनिवारणाचं जे छोटस फळ आहे ते तो अवश्य मिळेल पण चित्तशुद्धीचं मोठं फळ मिळेल आणि त्या चित्तशुद्धीतून आपल्याला आपल्या स्वरूपाच दर्शन होईल योग हा चित्तवृत्ती निरोधा म्हणतात ना पतंजली मुनी तदा दृष्टू स्वरूप व्यवस्थान त्यामुळे आपल्याला आपल्या स्वरूपाचं दर्शन होईल नाही का हे आपल्याला करायचंय पर्याय जे प्रेम ते अर्जुनीची आत ही निसीम म्हणून तयाचे काम सदा सफळ परंतु असं जे प्रेम अर्जुनाच्याच ठिकाणी अमर्याद आहे म्हणून त्याच्या इच्छा सफल आहेत तशा प्रकारचं प्रेम आपल्या मनात जर असलं किंवा भगवंताचं आपल्यावर असलं तर मग आपल्याला सिद्धी का नाही मिळणार अवश्य मिळेल आहे ना या कारणे श्री अनंते ते मनोगत तयाचे पुसते होईल जाणूनी आई ते वोगरुनी ठेविले यासाठी अर्जुन आपल्याला ही गोष्ट विचारील अशी त्याच्या मनातील गोष्ट ओळखून अगोदरच त्या गोष्टीरूपी पकवानाचं ताट वाढून ठेवलं अर्जुनाच्या मनामध्ये प्रश्न काय आहे हे भगवंतांनी आधीच ओळखलं आणि आपल्या उत्तराचं ताट त्याच्यासमोर वाढून ठेवलं जे अपत्य हुनी निघे तयाची भूक ते मायसीची लागे एरवी ते शब्दे काय सांगे मग सन्य देयेरी कारण स्तनपान केल्यानंतर दूर असलेल्या मुलाची भूक आईला समजते एरवी काय ते शब्दाने मला भूक लागली दूध पाज असं सांगतं का म्हणजे छोट बाळ जे असतं ते शब्दानी तोंडाने हे नाही सांगत की आई मला भूक लागली आहे मला दूध पाहिजे हा कारण की ते बोल बोलू शकत नाही आता सध्या तिला कळतं की ह्याला भूक लागली आहे म्हणून ती त्याला स्तनपान देते असं होतं आहे ना तर भगवंत म्हणजे आपली आई आहे ज्ञानेश्वर माऊली ही आपली आई आहे म्हणून त्यांना आपण माऊली म्हणतो कारण की आपल्यामधली जी ज्ञानाची जिज्ञासा आहे ती ते पूर्ण करतायत साध्या मराठी भाषेमध्ये कारण की आपल्याला संस्कृत कळत नाही संस्कृत कळलं तरी सुद्धा त्या शब्दाचा नेमका अर्थ कळत नाही कारण की त्याचा संदर्भ कळत नाही म्हणून तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात ना त्या ज्या लोकांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे त्यांच्या वाणीतून त्यांच्या मुखातून जर ऐकायला मिळाल्या तर आपलं परमभाग्य नाही का तर म्हणून कृपाळुवा गुरुची आठाई हे नवल नोहे काही परिते असो ऐका काही जे देव बोलते झाले म्हणून कृपाळे गुरुच्या बाबतीत हे काहीच आश्चर्य नाही परंतु ते असो आता देव काय बोलला ते ऐका आता अर्जुनाच्या प्रश्नांबद्दल तुम्हाला काही प्रश्न आहे का अर्जुनाने कसा प्रश्न विचारला प्रश्न विचारायला सुद्धा डोकलात द इंटेलिजंट पर्सन इज द वन हू आस्क द राईट काइंड ऑफ क्वेश्चन्स आपण प्रश्न कुठला विचारायला पाहिजे हे पण माहिती पाहिजे आपल्याला ते जर माहिती नसलं तर मग उत्तर मिळेल प्रश्नच माहिती नाही काय म्हणतो पुष्कळ आपल्या इथे जेव्हा प्रश्न उत्तर होतात ना तेव्हा तो प्रश्न नेमका काय आहे हे आपण समजून घ्यायचा प्रयत्न करतो पहिले पुष्कळ असं होतं की आपल्या मनामध्ये प्रश्न येतो काहीतरी पण प्रश्न नेमका काय आहे ते कळत नाही तर तशा प्रकारे आपण जर प्रश्न बरोबर विचारला प्रश्न काय आहे आपल्याला जर कळलं तर मग आपण त्याचं उत्तर शोधू शकू असं होईल ह्याच्याबद्दल काही आहे का काही प्रश्न पहिल्या दोन श्लोकांबद्दल कोणाला क्लिअर राईट अर्जुनाने क्लिअरली विचारलं की अधिभूत म्हणजे काय अधियज्ञ म्हणजे काय अधिदैव म्हणजे काय <coughs> बोला बोलाजी अर्जुनाने <coughs> विचारलं की ब्रह्म म्हणजे काय आणि सकाम कर्म म्हणजे काय आत्मा म्हणजे काय सकाम कर्म म्हणजे काय हा माझा प्रश्न आहे आणि काय समजा नाही केलं ते सकाम कर्म तर ते वाईट कर्म असं का ओके म्हणजे कर्म समजून घेऊ सकाम म्हणजे काय आपण प्रश्न आता लेट मी फिनिश दिस क्वेश्चन फर्स्ट का ठीक आहे सकाम कर्म याच्याबद्दल भगवंतांनी आपल्याला दुसऱ्या तिसऱ्या अध्याय सांगितलं होतं की जे कर्म केल्यानंतर त्या कर्मफळाची इच्छा आपल्याला असते की ज्याच्यामुळे माझा कुठला तरी स्वार्थ सिद्ध व्हावा ते कर्म म्हणजे सकाम कर्म कर्म केल्यानंतर कर्म फळ जे मिळेल त्या इच्छेने काम केलं म्हणजे सकाम कर्म दुसरा प्रश्न समजा सकाम कर्म नाही केलं त्याच्या विरुद्ध गेलो म्हणजे चांगलं कर्म आहे का वाईट कर्म आहे काय कन्फ्युजन आहे सकाम कर्म म्हणजे समजा आपण फळ हे मी सांगतो ना त्याचं उत्तर सकाम कर्म समजा त्या कर्माचं फळ सीमित स्वार्थ बुद्धीनी प्रेरित असेल तर ते योग्य नाही <coughs> आपण सगळीच्या सगळी कर्म जी असतात ती त्या कर्माचं अमुक काहीतरी फळ मिळेल या उद्देशानेच करतो परंतु त्याचं जे फळ आहे ते, ते आपल्या करता किंवा संकुचित करता नसून जर ते समष्टीकरता असलं तर मग ते कर्म जास्त शुद्ध आहे असं भाई आपण नाही पण मग अर्जुनाने ते स्वयंवर मध्ये ते माश्याच्या डोळ्याला ते त्यांनी हे केलं तर ते पण दा, सकाम कर्मत झालं ना मग कारण की त्याला द्रौपदी त्याला माहिती होत की असं केलं तर आपल्याला द्रौपदी मिळेल इज ऑल्सो सकाम कर्म आहे आपल्याला सगळ्यांना आपण तसंच करतो ना जेव्हा आपल्याला माहिती नसतं <laughs> कर्मयोग म्हणजे काय सकाम कर्म म्हणजे काय निष्काम कर्म म्हणजे काय ह्या गोष्टी माहिती नसतात तोपर्यंत आपले जे सगळे कर्म असतात ते सगळे कर्मफळाच्या आशेनीच प्रेरित असतात अर्जुनाला अर्जुनाचं जेव्हा लग्न झालं किंवा अर्जुनाचं जेव्हा या द्रौपदीचं स्वयंवर झालं तेव्हा अर्जुनाला ही गीता थोडीच माहिती होती तेव्हा तर ही वॉज ऍक्टिंग इन सेल्फ इंटरेस्ट हा पण कसं आहे की द रूल्स ऑफ द गेम वेअर क्लिअर राईट <laughs> सगे no, sure. त्या द्रौपदीनी स्वयंवराचे नियम जे असतात ना ते सगळे नियम सगळ्यांसाठी सारखे असतात सो ही न्यू दॅट इफ ही सकाम कर्म ऑफकोर्स ऍक्शन सो इफ आय गो अगेंस्ट सकाम कर्म देन इज इज इट व्हाइट कर्म इज इट बॅड कर्म और म्हणजे असं की समजा <laughs> uh, एक आपल्याला तुम्ही प्रोफेसर आहात तुम्ही शाळेत शिकवता आणि तुम्ही समष्टीच्या कल्याणासाठी हे करता तुम्ही नॉर्ट शाळा सॉरी युनिव्हर्सिटी ते, ते सगळ्या स्टुडंट्सना ना लाभ होतो पण तुमचा जो शेजारी आहे एक तो एक बदमाश आणि लबाड असतो त्याचं नाव असतं समीर तो ते त्याला ते दिसत की तुमच्याकडे एक चांगली मस्त वॉल्वो गाडी आहे का टोयोटा गाडी आहे तो दो रात्री दोन तीन वाजता ते दरवाजा तोडून फोडून तुमची गाडी घेऊन पळून जातो आता तुम्ही हे करता हे सकाम मी कर that is, uh, that is against, uh, सकाम ना? मी करतो दॅट इज दॅट इज अगेनस्ट सकाम घेतोय तो आता लेट्स थिंक अबाउट दिस थिंक वी हॅव थॉट अबाउट दिस बिफोर पण आम टॉक अबाउट दिस फ्यू देन वी गो फर्दर कसं असतं माहिती आहे का की जी व्यक्ती धर्मानुसार आचरण करून म्हणजे द वन हू इज प्लेईंग अकॉर्डिंग टू द रूल्स म्हणजे स्टँडिंग इन लाईन टू गेट समथिंग आणि जी व्यक्ती रांग तोडून किंवा अधर्मानुसार आचरण करून तीच गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न करते आता समजा की आपण पैसा आपल्या सगळ्यांना पाहिजे बरोबर आहे तर आपण मेहनत करून प्रामाणिकपणे नोकरी करून किंवा प्रामाणिकपणे कुठला तरी व्यवसाय करून पैसा कमवतो ठीक आहे तर ती एक ॲक्टिव्हिटी झाली ते एक कर्म झाला ठीक आहे आणि दुसरा एक जो चोर आहे जो घरफोडी करून किंवा द चोरी करून दरोडा घालून आणि पैसा कमवतो त्या दोघांनीही पैशाला महत्त्व दिलेलं आहे आणि पैशापासून आपल्याला काहीतरी मिळेल असं मानलेलं आहे आणि पैसा मिळवतायत तर त्यांच्यामध्ये फक्त डिग्रीचा फरक आहे डिग्रीचाच फरक आहे म्हणजे ज्या व्यक्तीला असं वाटतंय की आपण धर्मानुसार आचरण करून अमुक प्रकारचं फळ मिळवू आणि त्या फळापासून आपल्याला आनंद मिळेल किंवा सुख मिळेल त्याची मनस्थिती आणि ज्या व्यक्तीला असं वाटतं की ती वस्तू कुठल्याही प्रकारे मिळवून आणि मग ती मिळाल्यानंतर मला सुख मिळेल ह्या दोघांचंही माइंडसेट सेमच आहे ना की त्या वस्तूपासून मला सुख मिळेल हा माइंडसेट आहे ठीक आहे तसा असला तरी हरकत नाही गीता आपल्याला काय सांगते की तुमच्या मनामध्ये कामना जरी असली तरी सुद्धा हरकत काहीच नाही त्या कामनेची पूर्ती तुम्ही जोपर्यंत धर्मानुसार करता आहात तोपर्यंत काय होईल की सगळ्यांनी जर धर्मानुसार आचरण केलं ना तर मग प्रत्येकाला त्यांच्या त्यांच्या पुरुषार्थाला प्राप्त करण्यासाठी योग्य संधी मिळू शकते आणि समाजामध्ये जर सामंजस्य टिकवायचं असेल आपल्याला तर सगळ्यांनी नियमांनुसार चालणं आवश्यक आहे आपल्या देशामध्ये आता सध्या काय की आपण लोकशाहीमध्ये राहतो त्यामुळे आपण आपलं जे संविधान आहे त्याला बांधील आहोत प्रत्येक देशामध्ये तसंच आहे म्हणजे ज्या ज्या देशांमध्ये लोकशाही आहे त्या त्या देशांमध्ये त्यांच्या देशातलं जे संविधान आहे ते संविधान सर्वोपरी आहे आणि त्या संविधानानुसार सगळ्यांनी आचरण करणं आवश्यक आहे हा सध्याच्या काळातला नियम आहे आपण जर आपल्या स्वतःच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी जर कार्य किंवा कर्म करत असलो तर त्याच्यासाठी आपण एक नियम पाळणं आवश्यक आहे तो नियम हा आहे आणि जो सर्व काळी सर्व देशांमध्ये लागू होतो तो नियम हा आहे की मी इतरांसोबत अशा प्रकारे व्यवहार करावा की जशा प्रकारचा व्यवहार मला त्यांच्याकडनं अपेक्षित आहे सो आय शुड बिहेव्ह विथ अदर पीपल द वे आय वुड लाईक देम टू बिहेव विथ मी आणि इन द सेम मॅनर की आय शुड नॉट बिहेव विथ अदर पीपल द वे आय वुड नॉट लाईक देम टू बिहेव विथ मी दोन्ही आहेत मग तुला उदाहरण देऊन सांगतो की म्हणजे मला असं वाटतं की लोकांनी माझ्याशी प्रेमाने वागावं असं मला वाटतं ना तर त्याच्यासाठी मी त्यांच्यासोबत प्रेमाने वागणं आवश्यक आहे ना म्हणजे आपण लोकांचा द्वेष करायचा आणि लोकांनी आपल्यावर प्रेम करायचं किंवा आपल्याला आदर द्यायचा असं समजा आपण स्वतःच्या मनाशी ठरवलं असं आपल्याला जर वाटलं तर ते किती चुकीचं आहे ते नाही होऊ शकत त्याचप्रमाणे आपल्याला लोकांनी अनादराने वागवू नये असं आपल्याला वाटतं ठीक आहे ना त्याचप्रमाणे आपण देखील इतरांना अनादराने वागवायला वागवायला नको नाही का सो वी शूड डू टू अदर पीपल व्हॉट वी वुड लाईक देम टू डू टू अज आणि वी शूड नॉट डू टू अदर पीपल द वे वी वुड नॉट लाईक टू बी ट्रीटेड ह्या दोन्ही गोष्टी आहेत तर हा एकच धर्म जरी आपण पाळला ना सगळ्यांनी तर जे जगामधले नियम आहेत कुठल्याही देशामधले ते नियम आपोआप पाळले जातात तर हा नियम टिकायला पाहिजे गोल्डन रूल म्हणतात डू अन टू अदर्स ॲज यू वुड बी डन बाय आपला जर बाहेरच्या जगामध्ये बघण्याचा किंवा राहण्याचा व्यवहाराचा दृष्टिकोन हा असला तर मग जग चांगलं चालेल आपणही चांगले जातो आणि आतून आपल्याला काय करायला पाहिजे माहिती आहे का आतून अवर एंडेवर शुड बी टू ट्राय टू फाईंड ऑर रिअलाईज द डिव्हिनिटी अस म्हणजे आपण कोण आहोत याचा शोध आपण सगळ्यांनी घेणं हे आवश्यक आहे इंटर्नली म्हणजे आवर इनर लाईफ शुड बी डायरेक्टेड टुवर्ड्स दॅट सो अशा प्रकारे जर आपण राहिलो तर आपल्या हातून जे कर्म घडेल ना ते चांगलंच घडेल ते सगळ्यांच्या कल्याणासाठी असेल आपण समजा मी शेतकरी असलो विनोबांच्याच प्रवचनांमध्ये एखादा सांगतात की मी जर शेतकरी असलो तर मला अधिक लाभ होतोय म्हणून मी अफू गांजा नाही पेरणार तंबाखू हे नाही पेरणार मी जे काही अन्न पिकवेन माझ्या शेतात ते अन्न सात्विक असेल माझ्यासाठी पण चांगलं असेल इतरांसाठी पण चांगलं असेल आणि पर्यावरणासाठी पण चांगलं असेल अशा प्रकारे जर मी राहिलो तर चांगलं होईल तर अशा प्रकारे कर्म आपल्याकडनं अपेक्षित आहे तर हा जी ही जी संकुचित स्वार्थ बुद्धी असते ना ती सगळ्यांचीच असते म्हणजे अर्जुनाची पण होती आपली पण असते कमी अधिक प्रमाणात म्हणून तर आपण ह्या जन्मात ह्या देहात आलेलो ते जर नसतं तर आपल्याला हा देह घेण्याची गरजच नसती पडली परंतु ह्या देहामध्ये आपण आलेलो आहोत ॲट ह्या जन्मात तरी आपण आपल्याला जे काही शिकण्याची गरज आहे ते शिकून आणि तो संपायला पाहिजे ना पुस्तक आपलं आणि अभ्यासक्रम आणि मग इथनं पुढे जायचं पुढे जायचं म्हणजे काय ग्रॅज्युएट व्हायचं मग पुन्हा शाळेत याची गरज नाही यू हॅव टू फिनिश द स्कूल दिस टाइम फिनिशिंग द स्कूल मीन्स व्हॉट मीन्स टू अंडरस्टँड व्हॉट इज बिंग टॉट व्हॉट इज बिंग टॉट गीता तर गीता जर आपल्याला समजली पूर्णपणे आणि त्यानुसार जर आपलं आचरण राहिलं त्यानुसार जर आपलं अंतःकरण शुद्ध झालं तर आपल्याला हे लक्षात येईल की जन्म आणि मृत्यू या दोन्ही गोष्टी मिथ्या नाही का हे कळल्याबरोबरच जीवनमुक्ती होते पण ह्याचा अर्थ हा नाही की तुम्ही कशीही बघायला हां हां तुमच्या जीवनामध्ये एक प्रकारची सहजता येते सो यू लिव्ह ॲट इज आणि लिव्हिंग एट इज इज व्हेरी इम्पॉर्टंट लिव्हिंग एट इज इज द हायेस्ट एक्सपिरियन्स ऑफ ह्युमन लाईफ इट्स द हायेस्ट व्हॅल्यू म्हणजे आपण नेहमी आपलं मन शांत असणं हे आपल्या जीवनाचं ध्येय आहे आपण जे काही करतो कशा करतं का तो मन शांत राहा म्हणून करतं ते मन जर नेहमीच शांत राहिलं कशामुळे कारण की त्याला स्वतःच्या स्वरूपाची ओळख झालेली आहे आणि असं लक्षात आलेलं आहे की बाहेरचं जे जग आहे त्याच्यामध्ये मिळवण्यासारखं काहीच नाही आहे बाहेरच्या वस्तू मिळवून जर मला सुख होत आहे असं वाटतंय तर ही चूक आहे ही चुकीची कल्पना आहे ही चुकीची कल्पना ड्रॉप करणं हे महत्वाचं आहे ह्याचा अर्थ हा नाही की तुम्ही बाहेरच्या जगात काहीच करणार नाही करत राहाल ना तुम्ही आता आपण गीतेचं चिंतन करतोय काबर करतोय आपल्यामधला आनंद व्यक्त करण्यासाठी गीतेचं चिंतन झालं किंवा हा कार्यक्रम झाला आणि मग ह्या कार्यक्रमामुळे सगळ्यांनी तुम्ही मला म्हटलं की अरे किती चांगला कार्यक्रम झाला तर त्याच्यामुळे मी सुखी होईन अशा भ्रमात जर मी असलो तर हे गीतेचं चिंतन व्यर्थ आहे गीतेचं चिंतन होतंय हे माझ्या हातला आनंद व्यक्त करण्यासाठी होत आणि ह्याच्यामध्ये ह्या चिंतनामध्ये आपल्याला सगळ्यांनाच आनंद मिळतोय किंवा आपल्या सगळ्यांच्याच मनामधला आनंद व्यक्त होत किंवा आपल्या सगळ्यांच्या मनामधला आनंद सरफेस होतो आनंद हे आपलं खरं स्वरूप आहे परंतु इतर गोष्टी करत असताना आपल्याला त्या आनंदाची अनुभूती होत नाही पण त्या आनंदाची अनुभूती आपल्याला या एका तासामध्ये जेव्हा जोपर्यंत होत असतं तोपर्यंत होत असत तर अशाच आनंदामध्ये आपण नेहमी का नाही राहायचं जी व्यक्ती अशा प्रकारच्या आनंदामध्ये राहू शकते ती जीवन आहे अशा प्रकारच्या आनंदामध्ये सगळ्यांना आपल्याला राहता यायलावं त्याच्यानंतर श्लोक बघूया अस शेअर द स्क्रीन फॉर थर्ड आता भगवान उत्तर काय द्याल ते बघूया वी आर गोइंग इन टू श्लोक नंबर थ्री सो चॅप्टर एट श्लोक नंबर थ्री श्री भगवान उवाच अक्षर कर्म संनितः याचा अर्थ काय आहे की द सुप्रीम पर्सनलिटी ऑफ गॉड सेड द इनडिस्ट्रक्टिबल ट्रान्सेंडेंटल लिव्हिंग एंटिटी कॉल्ड ब्रह्म

डेव्हलपमेंट ऑफ द material बॉडीज आपला जो भौतिक देह आहे त्याच्या विकासासाठी आपण जे काही करू त्याला कर्म म्हणतात म्हणजे सकाम कर्म विनोबा काय म्हणतात श्री भगवान म्हणाले ब्रह्म अक्षर ते थोर अध्यात्म निज भाव जो भूतसृष्टी घडे सारी तो जो व्यापार कर्म ते ब्रह्म अक्षर ते थोर ब्रह्म अक्षर हे थोर म्हणजे सगळ्यात उत्तम सगळ्यात वरच वरची गोष्ट आहे आणि अध्यात्म जे आहे तो निजभाव तो त्याचा निजभाव म्हणजे त्याचा जो भाव आहे तो अध्यात्म आहे आणि भूतसृष्टी घडे सारी ज्याच्यामुळे ही सगळी भूतसृष्टी घडते तो जो व्यापार आहे त्याला कर्म म्हणतात ठीके आपले बंधू किशोर जी काय म्हणतात गो तिसऱ्या श्लोकाबद्दल मुक्तछंद फायदोय आपण वृत्त बदलामधली त्यांची पहिल्या दोन श्लोकांचं ट्रान्सलेशन बघितलंच नाही मग अशी तर ते तर आपण पहिले बघून घ्या कृष्णाने अर्जुनाने प्रश्न काय विचारले तुम्ही ब्रह्म कृष्णा कशासी म्हणावे तसे कर्म अध्यात्म स्पष्टी करावे अधिभूत सांगा कशाला म्हणावे तसेची अधिदैव अर्था व्हावे यज्ञजाची शरीरी म्हणावे करुणीची विस्तार त्याचा वधावे कसे ज्ञान राहेची राहची मनासी नियंत्री कसे ज्ञान राहेची मृत्यू समोरी हे तर आपण बघितलं ना याचा अर्थ नंतरच्या श्लोकामध्ये काय म्हणतात ब्रह्मण अविनाशी व परम स्वभाव म्हणजे अध्यात्म भूतमात्र उपजती त्यापासून ते असे कर्म बदले भगवान ब्रह्मन अविनाशी व परम आहे आणि स्वभाव म्हणजे अध्यात्म आहे ठीक आहे भूत मात्र ज्याच्यापासून उपस्थिती ते कर्म असं भगवान म्हणाले वृत्तपदामध्ये काय म्हणतात की अविनाशी जे सत्यास ब्रह्म न वदती असे श्रेष्ठ वस्तू परी ही समजती सगळ्यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ वस्तू जी आहे ती म्हणजे ब्रह्म आहे स्वभावासी अध्यात्म ऐसेच जाण असे भूत अस्तित्व कर्मा मधून स्वभावासी अध्यात्म म्हणून जाण ब्रह्माचा जो स्वभाव आहे तो, तो म्हणजे अध्यात्म असे भूत अस्तित्व कर्मामधून भूत जे आहे म्हणजे ऑल दी मटिरियल वर्ल्ड मटिरियल एक्झिस्टन्स हे जे सगळं आपल्याला दिसतं आहे या जगामध्ये ते कर्मामधून तयार होतं ज्ञानदेव महाराज काय म्हणतात लेट अस सी वर्ड ज्ञानदेव महाराज ज्ञानदेव महाराज म्हणतात अक्षरम ब्रह्म परम स्वभाव्यात्ममुच्ये भूतभावोद्भव करो विसर्ग कर्मसनिता श्रीकृष्ण म्हणाले जे परम अविनाशी आहे ते ब्रह्म ब्रह्माची म्हणजे आकाराच्या उत्पत्ती विनाशाबरोबर उत्पन्न व नष्ट होणे ही जी सहज स्वरूप स्थिती तिला अध्यात्म असे म्हणतात म्हणजे आपली सुद्धा जर स्थिती राहिली ज्याच्यामध्ये आपण आपल्या खऱ्या स्वरूपामध्ये जर नेहमी रथ राहिलो आपण स्वतःला आता सध्या देह समजलेलो हो, आहोत ब्रह्म आपला जीव समजलेलो आहोत त्याच्यामुळे काय होतंय की या देहाच्या चढउतारांसोबत किंवा या जीवाच्या किंवा आपल्या मनाच्या चढउतारांसोबत चा आपण चढ चढउतार करतो वी आर बीइंग ड्रिव्हन बाय अवर बॉडी अँड अवर माइंड राईट तर जशी आपल्या शरीराची अवस्था असेल जशी आपल्या मनाची अवस्था असेल तशी आपली अवस्था आहे असं आपण समजतो तसं नाही आहे आपण ह्या सगळ्या अवस्था जाणतो या सगळ्या अवस्था आपल्यामधनं येतात आणि जातात आपण म्हणजे त्या अवस्था नाही आहे हे कळायला पाहिजे अशा सहस्थितीमध्ये जर आपण राहिलो तर तिला अध्यात्म म्हणतात अक्षर ब्रह्मापासून भूतमात्रादी चराचर पदार्थांची उत्पत्ती करणारा जो विसर्ग म्हणजे सृष्टी व्यापार त्याचं नाव कर्म जर आपण कर्म केलंच नाही तर काही उत्पन्नच नाही होणार आपण जेव्हा झोपेत असतो ना तेव्हा काय कर्म करतो तेव्हा काहीच कर्म नाही करत तेव्हा सगळं नष्ट झालेलं असत आपल्यासाठी आणि मग जेव्हा आपल्याला जाग येते त्याच्यानंतर जा मग आपण काही ना काही करायला घेतो त्याच्यानंतर या सगळ्या सृष्टीचा आपल्याला अनुभव यायला लागतो सृष्टीची निर्मिती आपण जेव्हा झोपेतून उठतो ना तेव्हा होत आपल्यासाठी आपल्याला जर कोणीतरी सांगितलं की ही फोर ट्रिलियन इयर्स अगो किंवा फोर बिलियन इयर्स अगो दिस अर्थ केम इन टू एक्झिस्टन्स वगैरे आपण आप आप बघितलंय का ते आणि समजा आपल्याला कोणीतरी सांगितलं आणि आपल्याला आपण म्हटलं की मला ते कळलं कळलं कुठे कळलं माझ्या हात कळलं केव्हा आत्ता नाही का म्हणजे भूतकाळ जो आहे तो देखील आत्ता वर्तमान काळामध्येच तर मला अनुभवायला येतं कशाने माझ्या स्मृती रूपाने माझ्यामधल्या ज्या स्मृती आहेत त्यांच्या मार्फत मला माझा भूतकाळ अनुभवायला येतोय आत्ता अस्तित्वात नाहीये तर ह्या पृथ्वीची किंवा विश्वाची उत्पत्ती किती हजार किती लाख किती अब्ज वर्षांपूर्वी झाली होती झाली असेल पण कळतं किंवा आत्ता कळतंय ना त्यामुळे वर्तमान काळाच्या व्यतिरिक्त दुसरा कुठला काळ नाहीच आहे भूतकाळ ही मनाची कल्पना आहे भविष्यकाळ ही देखील मनाची कल्पना आहे दे डोंट एक्झिस्ट यांचं अस्तित्वच नाही आहे परंतु आपण भविष्यात काहीतरी मला मिळेल म्हणून मी काहीतरी आत्ता करतो अशा प्रकारे कर्म करतो फळाची आशा ठेवून नाही का ते कर्म आहे त्याच्यातून सगळी सृष्टी निर्माण होते त्याच्यातून सगळं जग निर्माण होत आपल्यासाठी ठीक आहे मग म्हणितले सर्वेश्वरे जे आकारी ये खोकरे कोंदले असत न खिरे कवणे काळी मग सर्वेश्वर श्रीकृष्ण म्हणाले जे या सर्व फुटक्या म्हणजे नाशिवंत आकार मात्रात गच्च भरलंय गच्च भरलं असताही कोणत्याही वेळी घळत नाही हे काय आहे एरवी सपूरपण तयाचे पहावे तरी शून्यची नवे शून्याची नवे स्वभावे वरी गगनाचे नि पालवे गाळून घेतले एरवी त्याचा सूक्ष्म सूक्ष्मपणा पाहू गेलं तर ते शून्यच वाटेल पण ते स्वभावाने शून्य नाही कारण ते मूळच सत आहे शून्य म्हणजे असत परंतु ब्रह्म हे असत नाही आहे ब्रह्म म्हणजे शून्य नाही आहे ब्रह्म म्हणजे सत म्हणजे इट ऑलवेज एक्झिस्ट असं ते सत आहे शिवाय ते इतकं सूक्ष्म आहे की सूक्ष्मात सूक्ष्म जे आकाश त्याच्या पदरातून ते गाळून घेतलेलं आहे विचार करा की आकाशापेक्षाही सूक्ष्म आहे ते सगळ्यात सूक्ष्म तर आकाश आहे नाही का त्याच्याविषयी हे सूक्ष्म आहे ठीक आहे कारण की आकाश या शब्दाचा अर्थ मला कुठे कळतोय किंवा मी आकाशाकडे जर बघितलं खिडकीच्या बाहेर बघितलं आकाश आहे त्या आकाशाचा अनुभव मला कुठे झाला त्या भूताकाशाचा अनुभव मला माझ्या चित्ताकाशातच झाला ना नाही का म्हणजे हे चित्ताकाश जे आहे ते सूक्ष्म आहे आपलं मन जे आहे त्या बाहेरच्या जा पंचमहाभूतांपेक्षा जास्त सूक्ष्म आहे ना कारण की या पंचमहाभूतांचं दर्शन मला माझ्या मनात होत आहे नाही ज्यांनी आपल्याला दर्शन होतं ते जास्त सूक्ष्म आहे ठीक आहे जे ऐसे ही परी विरुळे ये विज्ञानाची ये खोळे हालवलेही न गळे ते परब्रह्म जे इतकंही सूक्ष्म आहे परंतु झिरझिरीत असलेल्या त्या प्रपंच रूप वस्त्राच्या गाणीतून हलवलं तरी गाळलं जात नाही ते परब्रह्म होय ते सूक्ष्म जरी असलं तरी सुद्धा तुम्ही त्याला गाळू शकत नाही गाळू का शकत नाही कारण की ते सगळीकडे व्याप्त आहे ना म्हणजे तुम्ही समजा जसं आपण आपल्या गाळणीमध्ये वर्ण समजा चहा उकळला असेल कोणीतरी आणि तो ओतला तर काय होतं की चहाची पत्ती त्या गाळण्यात राहते आणि चहा खाली पडतो तसं ब्रह्म म्हणजे अशी वस्तू आहे का की कि, कि ती कुठल्या तरी गाळण्यामध्ये आपण अशी ओतू आणि मग ती खाली पडेल ती काहीतरी उरेल वगैरे हो असं नाही हा ह्या सगळ्याच्या सगळ्या विश्वाचा जो पसारा आहे ना तो ब्रह्माच्या आत आहे ब्रह्म त्याच्या अशी वेगळं नाही आहे ब्रह्मसरीकडे सर्व व्यापी आहे त्याला आपण वेगळं काढू शकत नाही त्याला आपण वेगळं गाळू शकत नाही आणि आकाराचे नेणे आकारा लोपी निमणे काही नाही, नाही कही हम्म नाही काही बाय ना आणि आकारवान पदार्थांच्या उत्पत्ती बरोबर जे जन्मरूपी विकाराला जाणत नाही जाणत नाही झाली चुकून व आकारवान पदार्थ नाहीसे झाल्यावर जे केव्हाही नाश पावत नाही म्हणजे पदार्थांच्या उत्पत्तीसोबत जे जन्म पावत नाही आणि पदार्थांच्या नाशामुळे जे नाश पावत नाही ते ब्रह्म आहे ऐशिया आपुलियाची सहज स्थिती जया ब्रह्माची नित्यता असती तया नाम सुभद्रापती अध्यात्म बघा ऐशिया अर्जुना याप्रमाणे आपल्या स्थितीने असणाऱ्या ब्रह्माचं जे अखंडत्व त्या अखंडत्वास हे नाव आहे आपलं जे खरं स्वरूप आहे जे अखंड आहे जे निरंतर आहे त्याच जे अखंडत्व आहे त्या अखंडत्वालाच अध्यात्म हे नाव आपल्याला जर हे लक्षात आलं की आपलं जे खरं स्वरूप आहे त्याचा ना कधी जन्म झाला होता त्याच्यामध्ये ना कुठल्या प्रकारचा बदल घडतोय न त्याचा कधी अंत होऊ शकतो जे केवळ आहे आणि जे नेहमीच आहे त्याच्यामध्ये भूतकाळ वर्तमान, वर्तमान काळ भविष्य काळ नाहीच काळच काळात त्याच्यात नाही म्हणजे काळामुळे ज्याच्यावर काही परिणाम होत नाही ते आपलं खरं स्वरूप आहे जे काळ त्याच्या आत आहे आपण काळात नाही आहोत ते काळात नाही काळ त्याच्या आत आहे ठीक आहे ना मग गगनी जेवी निर्मळे नेणो कैची एके वेळे उठती घनपटळे नाना वर्णे मग ज्याप्रमाणे निर्मळ आकाशात एकदम अनेक रंगाच्या मेघांच्या फळ्या कशा येतात ते कळत नाही त्याचप्रमाणे तैसे अमूर्ती तिये विशुद्धे महदादी भूतभेदे ब्रह्मांडाचे बांधे होची लागदी त्याप्रमाणे त्या, त्या विशेष शुद्ध व निराकार अशा ब्रह्माच्या ठिकाणी महत्त्व वगैरे भूतभेदाने ब्रह्मांडाचे आकार उत्पन्न व्हायला लागतात तर हे, हे जे आहे ना हे खूप थिअरेटिक आणि किचकट आहे म्हणजे विश्वाची उत्पत्ती कशी होते त्याच्याबद्दल उपनिषदांमध्ये आपल्याला सांगितलं गेलेलं आहे ते हे ज्ञानेश्वर महाराज आपल्याला समजावून सांगतायत तर तशा प्रकारे उत्पत्ती विश्वाची कशी होते किंवा कशी झाली होती त्याच्याबद्दल खूप जास्त आपण माहिती करून घेतली तर आपण विद्वान होऊ परंतु आपला विशेष काही उपयोग म्हणजे लाभ होणार नाही आपल्याला थिअरीमध्ये खूप जास्त जायचंच नाही आहे आपल्याला ज्या गोष्टी सहज समजत आहेत आणि ज्या आपण आचरणात आणू शकतो आहे तेवढ्या शिकायच्या आहेत आणि त्या शिकल्या तरी पुरे आपल्यासाठी डोंट नीड टू बिकम स्कॉलर्स ऑन गीता ॲज लॉन्ग एज गीता बिकम्स ए पार्ट ऑफ अवर लाईफ आणि इज मॅनिफेस्टेड विदिन अवर हार्ट दॅट इज व्हॉट वी वॉन्ट ठीक आहे पैसे अमूर्ती तिये विशुद्धे महदादी भूतभेदे ब्रह्मांडाचे बांधे होची लागती त्याप्रमाणे त्या, त्या विशेष शुद्ध व निराकार अशा ब्रह्माच्या ठिकाणी महत्त्व वगैरे भूतभेदाने ब्रह्मांडाचे आकार उत्पन्न व्हायला लागतात हे आपण आत्ताच्याच बघितलं पै निर्विकल्पाची ए बरडी फुटे आदी संकल्पाची विरुढी आणि ते सवेची मोडोनी ये ढोंडी ब्रह्म गोळकाचा निर्विकल्प परब्रह्मरूपी माळ जमिनीवर मूळ संकल्प म्हणजे एकोम भोस्याम रूपी अंकुर फुटतो त्याचबरोबर ब्रह्म गोळकांचे दाट आकार येतात म्हणजे आपल्या मनामध्ये जेव्हा मी एकता आहे आणि मी अनेक व्हावं अशी इच्छा उत्पन्न होते तेव्हा हे सगळं जग निर्माण होत केव्हा आपण जेव्हा झोपेत न उठतो तेव्हा झोपेत असताना कुठे काय सगळंच तर बिरघळून जातं ना जा आपलं मनच सगळं आपण गुंडावून ठेवतो तेव्हा तिथे आपल्याला दुसऱ्या कुठल्या वस्तूचा व्यक्तीचा एंटिटीचा काही अनुभवच येत नाही इज वन इज ओनली मी दर म्हणजे आपण असतो फक्त त्या अनुभवामध्ये तर हा अनुभव हा आपल्या एकत्वाचा अनुभव हा आपल्या अद्वैताचा अनुभव जर आपल्याला नेहमी आला दर क्षणी आला जागृत अवस्थेत आला तर किती चांगलं होईल म्हणजे सहस्थिती नेहमी राहील ना आपल्या झोपेमध्ये जी सहस्थिती आपल्याला जाणवते म्हणजे ये अनुभवायला येते पण जाणवत नाही अनुभव येतो त्याचा परंतु त्याचा जाणीवपूर्वक नाही होत अनुभव म्हणजे वी एन्जॉय द ब्लेस इन डीप स्लीप बट इन अनअवेअरनेस असं होतं तर ते जर आपल्याला अवेअरनेसमध्ये जागेपणी जर जाणवायला लागलं ला। तर किती चांगलं आहे तया एकेकाचे भीतरी पाहिजे तव बीजाचा बीजाचाची भरीला देखिजे माझी होतिया जातिया निणीजे लेख जीवा त्या एक एक ब्रह्मांडामध्ये पहावं तो ते ब्रह्मांड बीजांनीच म्हणजे मूळ संकल्पांनीच भरलेलं दिसत व त्या एकेका ब्रह्मांडामध्ये होणाऱ्या जाणाऱ्या जीवांची तर गणतीही नाही म्हणजे हे आपण जर विचार केला ना की आपल्या भोवताली आपले जे विश्व दिसत आहे जे जग दिसत आहे ते अनंत आहे त्याच्यामध्ये किती ग्रहतारे आहेत आणि त्याचा विस्तार कुठपर्यंत आहे याचा विचार जर आपण करायला गेलो ना तर आपल्या मनाला झिंझिण्या येतील आपल्याला कळणारच नाही आहे ना मग त्या ब्रम्ह गोळकांचे अंशांश प्रसवती आदिसंकल्प संकल्प अस हे असो ऐसी बहु सृष्टी वाढे मग त्या गोळकांमधील अंशरूपी एक एक जीव असंख्य संकल्प करावे लागले हे असो याप्रमाणे सृष्टी फार वाढायला लागली हे सृष्टी सृष्टीची निर्मिती कशी झाली ते सांगतायत ठीक आहे परी दुजे विण एकला परब्रह्मीची संचला अनेकत्वाचा आला पूर जैसा म्हणजे दुसऱ्याशिवाय एकच परब्रह्म सर्वत्र भरलेला आहे भरलेला आहे आणि त्याच्या ठिकाणी अनेकत्वाचा जसा पूर आलेला आहे म्हणजे कसं की आपण खरं तर एकच असतो आपल्याला आपली जी स्वतःबद्दलची जाणीव आहे ना ती एकच असते आणि त्या जाणीवेमध्येच आपल्याला अनेक प्रकारचे अनुभव येतात आणि जातात म्हणजे मल्टिप्लिसिटी इज एक्सपिरियन्स्ड बाय अस अवरसेल्स इन दॅट वन कॉन्शियसनेस इन दॅट वन अवेअरनेस माझ्या स्वतःच्या जाणिवेमध्येच अनेकत्व मला अनुभवायला येतं पण ते अनेकत्व खरं आहे का ते खरं नाही आहे त्याचा भास आहे ते होतं आणि जात येत येतं जात तैसे समविषमत्व नेणो कैचे वायाची रचे पाहता प्रसवतिया योनीचे लक्ष दिसदी या, या प्रमाणे त्या ब्रह्माच्या ठिकाणी समविषमत्व कुठून आलं हे कळत नाही तेथे उगीच सावरजंग पदार्थ उत्पन्न होतात ते पाहिलं असता प्रसवणाऱ्या योनींचे लक्षावधी प्रकार दिसतात म्हणजे आपल्याला मल्टिप्लिसिटी विविधता दिसते ना ती दिसत जरी असली तरी सुद्धा तिचा अनुभव आपल्याला आपल्या एका जाणीवेमध्ये होतो तर हीच जी जाणीव आहे ही अनेक रूपांनी बाहेर आपल्याला आहे असं वाटतं किंवा जाणवत याच्यानंतर किती श्लोक आहे पाहू आपण सव्वीस झाले ना श्लोक आता अजून तीन चारच होत त्या विल फिनिश जस नाव ठीक आहे येरी जीवभावाची ये पालवी काही मर्यादा करू नये पाहिजे कवण हे आघवैवी ये तव मूळ ते शून्य इतर इतर जीवभावाच्या पालवीची काही गणताच गणनाच करता येत नाही हे कोण प्रसरतं म्हणून पाहू गेलं तर त्याचं मूळ शून्य आहे हे आहे असं फक्त वाटतंय ओके इट डझन्ट ऍक्च्युली एक्झिस्ट

there is no karma there is no karma phdha. there is no creation there is no destruction it's only an appearance it appears to be it comes into it appears to come into existence and appears to be destroyed but in fact nothing either gets created or nor get destroyed aisa karita vina gocharu अव्यक्ती हा आकारू निपजे जो जो व्यापारू तया नाम कर्म या प्रमाणे कर्त्याशिवाय म्हणजे अव्यक्ताच्या ठिकाणी ज्याच्या योगे हा भासमान होणारा आकार उत्पन्न होतो असा जो व्यापार त्याला कर्म असं नाव आहे म्हणजे कर्म आणि कर्मफळ आणि कर्मसिद्धांत ह्या देखील मिथ्या आहेत तर अशा प्रकारे जर आपल्याला हे सगळं कळलं तर किती चांगलं होईल याच्या चिंतनामध्ये आपण काही काळ इथे राहू आणि मग पुढच्या वेळेस पुन्हा भेटू ओम पूर्णमद पूर्ण पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णवशिष्ये ओम शाशिशा हरि श्री गुरुभ्यो नम हरी ओम नमस्कार